नमस्ते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एक थोडासा खुलासा करणारा प्रश्न घेणार आहोत प्रश्न असा आहे मयत हिंदू स्त्रीचा सावत्र मुलगा तिचा वारस ठरेल काय या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तीच्या घटनापीठाने लक्ष्मण सिंह विरुद्ध कृपा सिंह आणि इतर या प्रकरणामध्ये दिनांक चौदा चार एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी एक, एक निर्णय दिलेला आहे त्याच्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन कलम तीन जे आणि कलम पंधरा पोटकलम एक अन्वय अकृत मृत्यूपत्र हिंदू स्त्रीच्या मृत्यूनंतर तिचा सावत्र मुलगा वारस म्हणून हिस्सा मिळण्यास पात्र आहे किंवा नाही या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याचा सोय अनुवाद जो आहे आणि जे महत्त्वाचे पॉइंट्स होते ते मी मराठीमध्ये खालीलप्रमाणे घेतलेले आहेत मान्य न्यायालय असं म्हणतं की एकच प्रश्न इथं ठरवायचा आहे की हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन कलम पंधरा पोट कलम एकमधील पुत्र या व्याख्येत सावत्र मुलांचाही सा समावेश होतो काय आता माननीय न्यायालय न्यायालयाच्या समोर जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये सावत्र मुलगा हा महेश स्त्रीच्या पतीच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा होता या प्रश्नासाठी हिंदू वारसा कायद्याच्या संबंधित जे काही तरतुदी आहेत त्याच्या बाबत ओहापोह मान्य न्यायालयाने केलेला आहे आपण बघू काय काय केलेलं आहे त्यांनी कलम पंधरा पोटकलम एक बाबत खालीलप्रमाणे म्हणलेलं आहे की अकृत मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र न करता मयत झालेली हिंदू महिलेची मालमत्ता हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन कलम पंधरा पोट कलम एक अन्वये नमूद वारसांकडे कलम सोळामध्ये नमूद नियमानुसार प्रक्रांत होते कशी होते तर सर्वप्रथम मुले आणि मुली याच्यात कोणत्याही पूर्वमृत मुलगा मुलगी यांच्या आपत्त्यांसह आणि पती हा झाला पहिला ग्रुप दुसरा हे जर नसतील तर पतीच्या वारसांकडे तिसरा, वरचे दोन नसतील तर त्या मयच स्त्रीच्या आई वडिलांकडे तिचे आई वडील नसतील तर मय स्त्रीच्या वडिलांच्या वारसांकडे आणि तेही नसतील तर शेवटी आईच्या वारसांकडे हा जो क्रम आहे हा महत्वाचा आहे पुढं आपल्याला लक्षात येईल कलम पंधरा पोटकलम दोनमध्ये मध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पोटकलम एकमध्ये मध्ये काहीही नमूद असले तरी त्याचे दोन भाग केलेले आहेत हिंदू स्त्री जर विना मृत्यूपत्र मरण पावली तर तिला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती त्या मृत स्त्रीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी याच्यातच कोणत्याही मयत मुलाची आणि मुलीची आपत्ती धरून आहे यांच्याकडे जाईल म्हणजे पती इथं वगळला गेलेला आहे आणि तिला असे वारस नसल्यास अशी संपत्ती मृतस्त्रीच्या पित्याच्या वारसांकडे प्रक्रांत होईल पती किंवा पतीच्या वारसांकडे जाणार नाही केव्हा जाणार नाही जर तिची संपत्ती मिळालेली जी आहे तिला ती तिच्या वडिलांकडून कडून किंवा आईकडून जर वारसाहक्काने तिला मिळाली असेल तर आणि मयत हिंदू स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा तिच्या सासऱ्याकडून किंवा वारसा वारसाहक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती त्या मृत स्त्रीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी याच्यातही पुन्हा पूर्ववृत्त आ, मुला मुला मुलीची आपत्या धरून आहे आणि पती यांच्याकडे जाईल तिला असे वारस नसल्यास अतिसंप अशी संपत्ती मय तर हिंदू स्त्रीच्या पतीच्या वारसांकडे प्रक्रांत होईल म्हणजे दोन प्रकारची संपत्ती आहे एक संपत्ती तिला मिळालेली तिच्या माहेरकडून वारसा हक्काने तर ती पतीकडे जाणार नाही ना तिच्या मुलांकडे किंवा आधी काही मुलं मय झाली असतील आणि त्यांची अपत्य असतील तर त्यांच्याकडे जाईल आणि तिला पतीकडून किंवा सासरकडून जर काही संपत्ती मिळालेली असेल तर ती पतीकडे किंवा पतीच्या वारसांकडे प्रक्रांत होईल असा या कलम पंधरा दोनमध्ये दोन भाग त्यांनी केलेले आहे माहेरकडून मिळालेली प्रॉपर्टी किंवा सासरकडून मिळालेली प्रॉपर्टी ठीक आहे आता पुढे न्यायालय असं म्हणतं हिंदू वारसा कायदा कलम छ पंधरा पोट कलम दोन केवळ तेव्हाच विचारासाठी उद्भवेल जेव्हा हिंदू स्त्री मृत्यूपत्र न करता मरण पावते आणि तिच्या मृत्यूच्या पश्चात तिची मालमत्ता असते म्हणजे ती कुठल्या तरी मालमत्तेची धारक असते परंतु तिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी कोणत्याही पूर्ववृत्त मुला मुलीच्या अपत्त्यांसह वारस म्हणून उपलब्ध नसतो म्हणजे जिवंत नसतो अशा परिस्थितीत तिला तिच्या वडिलांकडून किंवा आईकडून वारस हक्काने मिळालेली कोणतीही मालमत्ता कायद्याच्या कलम पंधरा पोट कलम एक मध्ये नमूद केलेल्या इतर वारसांकडे विनिर्दिष्ट केलेल्या क्रमाने प्रक्रांत होणार नाही म्हणजे पतीकडे जाणार नाही तर वडिलांच्या वारसांकडे प्रक्रांत होईल आणि तिला जर पतीकडून किंवा तिच्या सासरकडून मिळालेली कोणतीही मालमत्ता कलम पंधरा एक मध्ये नमूद केलेल्या इतर वारसांकडे विनिर्दिष्ट केलेल्या क्रमाने प्रक्रांत होणार नाही तर पतीच्या वारसांकडे प्रक्रांत होईल किंवा जेव्हा हे कोणीही तिला वारस नसतील तेव्हाची गोष्ट आहे ठीक आहे कलम सोळा नियम एक मध्ये कलम पंधरा पोट कलम एक मध्ये निर्दिष्ट केलेल्या वारसांमध्ये एका नोंदीत समाविष्ट असलेल्या वारसांना नंतरच्या नोंदीतील वारसांपेक्षा प्राधान्य दिले जाईल आणि एकाच नोंदीमध्ये समाविष्ट असलेल्या वारसांना एकाच वेळी हिस्सा मिळेल म्हणजे एकत्र हिस्सा मिळेल समाज हिस्सा मिळेल त्याच्यामुळे मी आपल्याला सांगितलं की हे जे त्यांनी अनुक्रम दिलेला आहे की सर्वप्रथम मुले मुली आणि पती हे जर नसतील तर पतीच्या वर्षाकडे हे असतील तर हे सगळे जे आहेत नंतरचे हे बी सी डी ई हे वगळले जातील हे कृपया लक्षात घ्यावं आता एकच प्रश्न इथं ठरवायचा आहे न्यायालयाने असं म्हणलेलं आहे की आता एकच प्रश्न इथं ठरवायचा आहे की कलम पंधरा एक म्हणजे पंधरा पोट कलम एक मधील पुत्र या व्याख्यामध्ये म्हणजे मुलगा किंवा पुत्र या व्याख्यामध्ये सावत्र मुलाचा म्हणजे मैत स्त्रीच्या पतीच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलांचा समावेश होतो काय तर हे ठरवण्यासाठी कायद्यातील काही तरतुदींचा उहापोह न्यायालयाने केलेला आहे बघू आपण त्यांचं म्हणणं असं आहे की हिंदू वारसा कायदा कलम तीन जे मध्ये संबंधित म्हणजे रिलेटेड ही व्याख्या कायदेशीर नातेसंबंधाशी संबंधित असून त्याप्रमाणे ती परिभाषित केलेली आहे परंतु त्यातील तरतूद असे सांगते की अनरोज मुले त्यांच्या आईशी आणि एकमेकांशी संबंधित असल्याचे मानले जाईल आणि त्यांचे वैध वंशज त्यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाईल आणि एकमेकांशी नातेसंबंध व्यक्त करणाऱ्या किंवा नातेवाईक दर्शवणाऱ्या कोणत्याही शब्दाचा त्यानुसार अर्थ लावला जाईल मान्य नायनी जे सांगितलेलं आहे त्याचा इंग्रजी जसं तसं मी इथं आपल्या माहितीसाठी दिलेलं आहे दुसरा मुद्दा हिंदू वारसा कायदा कलम सहा आणि सात अनुक्रमे सहदायकी संपत्तीतील हितसंबंध प्रक्रांत होणे को पार्सनल प्रॉपर्टी आपण ज्याला म्हणतो आणि तरवड तवज्जे कुटुंब कवर किंवा इळम यांच्या संबंधीतील हितसंबंधाच्या प्रक्रांतीशी संबंधित आहेत ही ही जी माहिती आहे ही आपल्याला जुना जो हिंदू कायदा आहे हिंदू लॉ याच्यामध्ये बघायला मिळते किंवा एकोणीसशे छप्पनच्या कायद्यामध्येही याबाबत नमूद आहे सामान्यत मालमत्तेच्या उत्तराधिकाराचे कायदे पुरुष आणि स्त्रीच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे म्हणजे नॅचरल इन्क्लेशनचे पालन करतात हिंदू वारसा कायदा कलम पंधरा पोटकलम एकमधील वारसांची यादी नातेसंबंधाची समीपता किंवा जवळीक यांच्या विच यांचा विचार करून अनुक्रम अनुक्रमित केलेली आहे म्हणजे आपण जर अनुक्रम बघितला तर जे जितके जवळ आहेत त्या स्त्रीच्या किंवा जे जितके समीप आहेत नात्यांनी त्यांचा विचार करून ही जी यादी आहे ती बनवलेली आहे या कायदेत पुत्र आणि सावत्र मुलगा किंवा सावत्र पुत्र या शब्दाची व्याख्या नाही कॉलिन्स इंग्रजी डिक्शनरीनुसार पुत्र किंवा मुलगा म्हणजे पुरुष संतती आणि सावत्र मुलगा म्हणजे एखाद्या पती किंवा पत्नीच्या पूर्वीच्या संबंधाने झालेला मुलगा अ सन ऑफ वन्स हसबंड और वाईफ बाय अ फॉर्मर युनियन पुढे त्यांनी असं म्हणलेलं आहे की या कायद्यानुसार एखाद्या महिलेचा पहिल्या लग्नामुळे झालेला मुलगा तिचा मृत्यूपत्र न करता मरण पावलेल्या दुसऱ्या पतीच्या संपत्तीत वारस ठरणार नाही स्त्रीच्या बाबतीतही हे स्वाभाविक आहे की सावत्र मुलगा म्हणजे तिच्या पतीच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा स्वतःच्या गर्भातून जन्म घेतलेल्या मुलापेक्षा निश्चितच तो दूरचा असतो कोणत्याही पूर्वमृत मुलाची किंवा दत्तक मुलाची मुले देखील पुत्र या व्याख्यात येतात आपल्याला माहिती आहे दत्तक एकदा घेतल्यानंतर त्याचा जो स्टेटस असतो त्याचा जो दर्जा असतो तो सख्या मुलासारखाच असतो संसदेला पुत्र या शब्दात सावत्र पुत्र असाही समावेश असावा असे वाटले असते तर त्यांनी तसे स्पष्ट शब्दात नमूद केले असते असं न्यायालयाने म्हणत आहे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हा कायदा अंमलात येण्यापूर्वी हिंदू कायद्यानुसार हिंदू लॉ जो होता सावत्र मुलगा म्हणजे स्त्रीच्या पतीचा मुलगा जो दुसऱ्या पत्नीपासून झालेला असेल त्याला पहिल्या अकृत मृत्यूपत्र स्त्रीच्या स्त्रीधनात वारस हक्क मिळत नव्हता म्हणजे हिंदू हिंदू लॉमध्येही तत्वत होती अशावेळी मय स्त्रीच्या पोटातून जन्माला आलेल्या मुलाला सावत्र मुलापेक्षा प्राधान्य असते भूतकाळात असा मुलगा मी बदल व्हायला हवा असा हेतू असल्यास संसदेने कायद्यात स्पष्टपणे तशी तरतूद केली असती पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गुलामसिंग विरुद्ध श्रीमती असकौर आणि इतर या प्रकरणात आणि म्हैसूर आणि मुंबई उच्च न्यायालयांच्या निर्णयांमधील निरीक्षणानंतर हिंदू वारसा कायद्याच्या कलम पंधरा पोटकलम एक अ मधील पुत्र या शब्दात सावत्र पुत्र याचा समावेश होत नाही असा त्यांनीही निर्णय दिलेला आहे या सगळ्या उच्च न्यायालयांनी <coughs> कलकत्ता उच्च न्यायालयाने सुद्धा हाच विचार करून किशोरी बाळा मुंडल विरुद्ध त्रिभंगा मुंडल आणि इतर या प्रकरणात हाच जो निर्णय आहे तो कायम केलेला आहे कलम पंधरा एक खंड अ मधील मुलगा आणि मुलगी आणि पती या शब्दाचा अर्थ फक्त मयत स्त्रीचे मुलगा आणि मुलगी आणि पती असा होतो म्हणजे तिला इतर दुसऱ्या त्या पतीला दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुलं वगैरे यांचा समावेश होत नाही या यात इतर कोणीही समाविष्ट असू शकत नाही असं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे इतर कलमांच्या वेगवेगळ्या खंडामध्ये नमूद केलेले सर्व नातेवाईक हे त्यात नमूद केलेल्या पद्धतीने मयत स्त्रीशी संबंधित आहेत आपण या जी यादी जी आपल्याला दाखवली ती बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळे जे नातेवाईक हे मय जी स्त्री आहे तिच्याशी संबंधित आहेत ते कोण कोण आहेत तर मुलगे मुली पती पतीचे वारस आई आणि वडील वडिलांचे वारस आणि मयत आईचे वारस हे सगळे त्यामध्ये समाविष्ट होतात जे त्या मयत स्त्रीशी संबंधित आहेत <coughs> कलम पंधरा पोटकलम दोन मधील खंड अ आणि ब मयत स्त्रीला तिच्या वडिलांकडून किंवा आईकडून वारसक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या हस्तांतरणामध्ये आणि तिला तिच्या पतीकडून आणि सासरकडून मिळालेल्या मालमत्तेच्या हस्तांतरणामध्ये फरक करतात आपण बघितलेलं आहे जे दोन आहेत बाहेरकडून मिळालेली प्रॉपर्टी वेगळी प्रकरांत होईल आणि सासरकडून मिळालेली जी प्रॉपर्टी आहे ती वेगळी प्रकरांत होईल उक्त चर्चेवरून हे स्पष्ट होते की अकृत मृत्यूपत्र हिंदू स्त्रीचा सावत्र मुलगा किंवा सावत्र मुलगी कलम पंधरा पोटकलम एक पोटकलम अ मधील मुलगा किंवा मुलगी या व्याख्येत समाविष्ट होत नाहीत सबब हिंदू वारसा कायद्याच्या कलम पंधरा पोटकलम एक पोटकलम अ मधील पुत्र या शब्दात सावत्र पुत्र याचा समावेश होत नाही तसंच सावत्र मुलीचाही समावेश होणार नाही अन्य प्रकरणामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेले आहेत ते फक्त आपल्या माहितीसाठी इथं कोट केलेले आहेत एकामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की सावत्र मुलीला तिच्या सावत्र आईच्या मालमत्तेत कोणताही वाटा मिळण्याचा अधिकार नाही सावत्र आई, सा आई हे वेगळे अस्तित्व आहे आणि मुलाला जन्म देणाऱ्या नैसर्गिक आईशी तिची बरोबरी केली जाऊ शकत नाही दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की सावत्र मुले त्यांच्या सावत्र पालकांचे कायदेशीर वारस नाहीत लक्षात घ्या सावत्र मुले त्यांच्या सावत्र पालकांचे कायदेशीर वारस नाहीत त्याचप्रमाणे सावत्र पालक देखील त्यांच्या सावत्र मुलांच्या मालमत्तेचे कायदेशीर वारस वारस नाहीत शिवाय सावत्र मुलांची काळजी घेणे हे सावत्र पालकांचे किंवा सावत्र पालकांवर बंधनकारक नाही आणि या उलटही म्हणजे मुलांनाही बंधनकारक नाही पालकांची सावत्र पालकांची काळजी घेणे आणि सावत्र पालकांनाही सावत्र मुलांची काळजी घेणे बंधनकारक नाही फक्त आणि फक्त काही अपवादात्मक प्रकरणात जर सावत्र आईला स्वतःची कोणतीही मुले नसतील तर तिची मालमत्ता तिच्या पतीच्या मुलांवर म्हणजेच तिच्या सावत्र मुलांकडे वितरित होऊ शकेल म्हणजे असं काही प्रकार असलं तर न्यायालय याप्रमाणे आदेश देऊ शकेल परंतु सर्वसाधारणपणे सावत्र मुलगा हा वारस ठरणार नाही हे आपण इथं बघितलेलं आहे त्याच्यामुळं याबाबतीत जो काही आपल्या महसूल अधिकाऱ्यांचा संभ्रम होता तो संपुष्टात आला असेल अशी अपेक्षा आहे नमस्ते धन्यवाद